नमस्कार, मी लक्ष्मीकांत खोडे आणि आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॅथ्स गुरुजी खोडे बाबा। ठीक आहे, आता आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत। त्याआधी ही जीवर बॅच दिसते, या बॅचला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिलाय, त्याच्याबद्दल धन्यवाद। बॅच घ्या आणि आपला जो काही वेळ आहे तो सत्कर्मी लावा। खूप सारे लेक्चर आहेत, त्याच्यात खूप साऱ्या पद्धती आहेत, तर ही बॅच घ्या आणि आपलं गणित एक नंबर बनवा। ज्यांना बेसिकचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही बॅच एक नंबर आहे। पुरेपूर सर्व कन्सेप्ट मी याच्यात क्लिअर केलेले आहेत। आपण काय करूया, पुढे क्लासला सुरू करूया। तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, 108 ला किती जोडले असता, 108 मध्ये किती ऍड केले असता, 14 ने निशेष भाग जाईल। ठीक आहे, मग 14 ने निशेष भाग जाईल म्हटल्यावर 14 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? तर 14 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत 14, 28, 42, 70, 84, 98, 112। 112 ही जवळची 14 ने भाग जाणारी संख्या आहे। किती ऍड करायचं काम पडतंय? तर 4 ऍड करायचं काम पडतंय। 4 ऍड केलं की ऍटोमॅटिक याला काय होऊन जाईल, 14 ने एक्झॅक्ट भाग जाईल, असा तो प्रश्न आहे। सरळ सरळ भागाकाराचा प्रश्न होता, बाकी उरू किती लागली, 14। तुम्ही आणखी एका पद्धतीने करू शकला असतात, 108 ला 14 ने भाग गेला पाहिजे। मी ही पद्धत आधीच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे ऑलरेडी। ठीक आहे, ती काय आहे, तर ती पद्धत काय आहे, 14 ने भागा, 14 सख 84, 14 सती 98, वजा बाकी करा, किती राहिले, 10। आता कंप्लीट 14 ने भाग जाण्यासाठी बाकी किती आहेत, कमी किती पडतात, 4, हेच ऍड करावं लागतात। हे जर 4 ऍड केले तर ऍटोमॅटिक 14 ने भाग जात असतो। ही पद्धत सुद्धा मी तुम्हाला आधी ऑलरेडी सांगितलेली आहे। चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न काय म्हणतोय, तर पुढचा प्रश्न म्हणतोय की 92 61 गुणिला A बरोबर 4 4 1 गुणिला 21 असा आहे। ठीक आहे, मग तर विचारलंय A बरोबर काय, काहीच वाद नाहीये। तर A काढायचंय तर बेस्ट उपाय हे इकडे भागाकारात घेऊन जा, A बरोबर 441 गुणिला 21 भागिला 92 61। आता बघा, 21 ने भागा, 21 चुक 84 राहिले किती, 8, 21 चुक 84 राहिला किती, 2, 21 एक 21, हे 441 आणि 441 कटले। सर्व जर कटलं तर उत्तर येत असते 1 आणि ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं त्याचं उत्तर आहे 1। चला पुढचा प्रश्न पाहूया। आता बघा, हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला ऑप्शन वरूनच सोडवावा लागेल, कारण की 13 ला कसोटी आहे पण ती खूप अवघड आहे। 7 ची आणि 13 ची कसोटी काय असते, सारखीच असते पण ती खूप अवघड जाते। त्याच्यापेक्षा एक एक ऑप्शन टाका। काय म्हणते, 59 P आणि 82 57 ला 13 ने भाग जातो, इथे एक एक अंक टाकायचा आणि चेक करून पाहायचं कधी संपूर्ण भाग जाईल। मग मी पहिलं ऑप्शन निवडतो, पहिलं ऑप्शन काय आहे, 1 13 ने भागा 13 चुक 52 राहिले किती, पी च्या ठिकाणी मी काय ठेवलाय, 1 आणि चेक करतोय राहिले किती, 52 म्हटल्यावर राहिले 7। पुढे 13 सख 13 पंच 65, ठीक आहे 13 पंच 65 भागूया, पुढे भागणं सुरू करूया। 13 ने भागतोय मी, 13 चुक 52 राहिले 7, 13 पंच 65, 65 राहिले 6, 13 पंच 65 राहिले 3, 13 दुणे 26 राहिले 6, 13 पंच 65 भाग जात नाही 13 इथे एक टाकला तर। मग एक टाकून जमणार नाही, मग त्याच्याऐवजी आपल्याला दुसरा ऑप्शन टाकावं लागेल। दुसरा ऑप्शन काय आहे, दुसरा ऑप्शन आहे 2, ठीक आहे 2 आहे। पुढे मी संख्या जशाला तशी लिहून घेतो। मग 13 ने जर मी भागणं सुरू केलं, ठीक आहे मी जर 13 ने पुढे भागणं सुरू केलं, एकच मिनिट, मी पुढे जर 13 ने भागणं सुरू केलं तर पुढचं ऑप्शन 2 आहे, एक मिनिट फक्त। तर पुढचं ऑप्शन टाकून मी जर 13 ने भागणं सुरू केलं 2 आणि भागणं, तर 13 चुक 52 राहिले 7, पुढे 13 पंच 65, 65 राहिले 7, 13 सख 78, त्याच्यानंतर 13 भाग संपलाय, आता भाग जात नाही शून्याचा भाग, कारण 2 ला भाग जात नाही। मग झाले 25, 13 एक 13 राहिले किती, राहिले 13 आणि 12, ठीक आहे परतही 127 ला 13 ने भाग जात नाही, म्हणजे इथे 2 टाकूनही फायदा नाही। आता पुढचं ऑप्शन टाकून पाहूया, 59
पुढचं ऑप्शन आहे 3, इथे येतील 4, सॉरी 3, पुढे 82-57, मग 8257 डिवायडेड बाय 13, 13 चूक 52, राहिले किती? तर राहिले तर 7, 13 पंच 65, 65 राहिले किती? 65 राहिले 8, परत 13 सख 78 राहिले 10, 13 13 7 91 राहिले 11, त्याच्यानंतर 13 8 104 राहिले 11, आणि 13 9 17 200. पहा पूर्ण भाग गेला कधी? ज्यावेळेस मी तिथे काय टाकले, 4 टाकले, त्याच वेळेस पूर्ण भाग गेलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय ते बघा. पुढचा प्रश्न म्हणतोय हा आहे 1111 गुणिला तेवढ्याच संख्या, त्याच संख्येनं त्याच संख्येला जर गुणलं, उदाहरणार्थ 1111111 किती वेळा आहे? 5 वेळा गुणिला 1111 5 वेळा, म्हणजे हा आहे 1111111 वर्ग. त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणणं म्हणजे त्याचा वर्ग करणे, आणि हा त्याचा वर्ग आहे. आणि याचा वर्ग कसा करतात याची शॉर्ट ट्रिक्स मी ऑलरेडी सांगितलेली आहे. तो कसा करतात? अंक किती आहेत? 5. म्हणून 1 2 3 4 5 4 3 2 1 झालंय तुमचं उत्तर आलेलं आहे. हे बघा कुठं ऑप्शन आहे ते मला वाटतं ते 4 पर्यंतच इथे प्रिंट मिस्टेक झालेली असावी, इथे 5 पाहिजे होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे जर आपण 5 टाकले तर ते उत्तर येऊन जाते 1 2 3 4 5 4 3 2 1, अशा प्रकारे याचा वर्ग करत असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढे अंकांची अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी ठरेल? ठीक आहे, 33 आहे, तिच्या अंकांची जर अदलाबदल केली तर 33च राहील. पुढे 22 आहे, तिच्या अंकांच्या बदल अदलाबदल केली तर 22च राहील. 44 आहे, अंकांची अदलाबदल केली तर 44च राहील. 12 आहे, अंकांची अदलाबदल केली तर 21. 34 आहे, अंकांची अदलाबदल केली तर 43. मोठी संख्या कोणती राहील? तर 44च राहील. ठीक आहे, तिच्या अंकांची अदलाबदल करून सुद्धा तीच संख्या काय राहती आहे? मोठी राहती आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया काय म्हणतोय ते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता इथे तो एक्स जो आहे तो घात आहे. एक्स प्लस 10 बरोबर 110 असा प्रश्न आहे. हे प्लस 10 तिकडे गेले, 10चा एक्स वा घात तर 110 वजा 10, 10चा एक्स वा घात म्हणजेच 100, आणि 100 कितवा घात आहे? तर इथे लिहावं लागतील 2, कारण की तो 10चा काय येतो? वर्ग येतो. तर ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं काय आहे? उत्तर आहे. चला पुढे रोमन लिपीत किती चिन्ह आहेत? आता ठीक आहे, रोमन लिपीत किती चिन्ह आहेत हे थोडीशी माहिती बेस प्रश्न आहे. ते आहेत 7, 1 साठी आहे, त्याच्यानंतर 5 साठी आहे व्ही, त्याच्यानंतर 10 साठी आहे एक्स, त्याच्यानंतर 50 साठी आहे एल, त्याच्यानंतर 100 साठी आहे टी, सॉरी सी, 500 साठी आहे डी, आणि 1000 साठी आहे यम. बघा मोजा, 1 2 3 4 5 6 7, 7 हे काय आहेत? तर रोमन चिन्हे आहेत. ठीक आहे, 1000 पर्यंत. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवा म्हणजे त्यांना काय जाईल? 8ने निशेष भाग जातो. हा सुद्धा कसोट्यावरील प्रश्न आहे. मग एक एक ऑप्शन निवडायचं आहे, परंतु 47 66 पूर्ण संख्येला भागण्याची गरज नाही. या तीन संख्येला जर याच्या शेवटच्या तीन संख्या असतात 66 आणि 1 संख्या, याला जर 8ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. म्हणजे आपल्याला असा अंक शोधायचा आहे की इथं ठेवला रे ठेवला की 8ने भाग जाईल. 8 8 64 राहिले 2, पूर्ण भाग गेला पाहिजे. पुढे कोणता अंक ठेवू? म्हणजे जर मी 0 ठेवला तर इथं होतील 20, 8ने भाग जाणार नाही. 8 ठेवला तर 28, 8ने भाग जाणार नाही. 6 ठेवला तर 26, एक ऑप्शन तिथं गलत झालेलं आहे, 4 पाहिजे होतं. 8 3 24, म्हणजे इथे काय ठेवायचं आहे स्टारच्या ठिकाणी? तर 4 ठेवायचा आहे. एक ऑप्शन परत परत झालेला आहे, तिथे ऑप्शन आहे 4, इथे काय ठेवायचं आहे? 4. चला पुढे 11/200 असा प्रश्न आहे, आणि याला आता आपल्याला दशांश अपूर्णांकात कन्वर्ट करायचं आहे. दशांश अपूर्णांकात जर कन्वर्ट करायचं असतील तर काही जोड्या असतात, हे मी कोर्समध्ये सांगितलेलं आहे. आणि छेदात काय लागतात? तर 10 100 1000 10000, इथं किती आलेत? 200. मग 2ची जोडी असते 5, आणि ते बनवत असतात 10. याला खाली 5ने गुणा, वर 5ने गुणा, वर होतील 55, खाली होतील 1000. किती घर सोडून पॉइंट? तर 3 घर सोडून पॉइंट. हे काय आहे?
तर याच्यासाठी तुम्हाला बेसिक क्लिअर करावं लागेल. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं काय आहे, आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका दोन अंकी संख्येत अंकांची बेरीज 9 आहे. ठीक आहे, सगळ्याच ऑप्शनची ऑप्शन वरून सोडवू शकता तुम्ही. ओके, ऑप्शन वरून घ्या 5 9, त्याच्यानंतर 2 7, त्याच्यानंतर 6 3, आणि पुढचं ऑप्शन काय आहे 3 6. अंकांची बेरीज 9 आहे, इथे सुद्धा 9 आहे, इथे सुद्धा 9 आहे, इथे सुद्धा 9 आहे, आणि इथे सुद्धा 9 आहे. बरं, ठीक आहे. बरं, अंकांची आदला बदल केली, अंकांची आदला बदल केली तर मग हे होतील 45, हे होतील 72, हे होतील 36, आणि हे होतील 63. अंकांची आदला बदल करून येणारी मूळ संख्या ही 27 ने मोठी येते. ही जी संख्या आहे ही मोठी आली पाहिजे, इथे लहान आली, हे ऑप्शन कटलं. इथे सुद्धा लहान आली, हे ऑप्शन कटलं. आणि कितीने मोठी आली पाहिजे, तर ती मूळ संख्येपेक्षा 27 न मोठी आली पाहिजे. इथे बघा, हे 27 न नाही, हे खूप 54 न मोठे आहे. यांच्यातला जर फरक काढला तर 54 आहे, पण इथे जर फरक काढला तर तो 27 आहे. मग हीच संख्या म्हणजे 36 हे काय आहे, आपलं ऑप्शन आहे. तुम्ही आणखी एका प्रकारे हा प्रश्न सोडवू शकता. कसा? अंकांची आदला बदल केली तर फरक 27 येतो ना. बघा बघा, अंकांची आदला बदल केली तर असा अंक शोधा फरक किती आला, 27. समजा ही संख्या आहे 12, यांची आदला बदल केली किती होते 21, यांच्यातला फरक कितीचा आहे 9 चा, पण अंकातला फरक कितीचा आहे 1 चा. मी आता अंकातला फरक 2 चा करतो, 1 आणि 3 यांची संख्या बनते 31, यांच्यातला फरक येतो 18 चा. अंकातला फरक कितीचा आहे 2 चा, तवाच 18 चा फरक येतो. फरक आपल्याला 27 सांगितला होता, याचा अर्थ हे जो अंकातला फरक आहे तो 3 चा असाय पाहिजे. कसं बघा, जर मी 1 आणि 4, 3 चा फरक आहे, याचे झाले 41, दोन्ही मधला फरक काढून घ्या, 27 चा आला. कधी 27 चा फरक येतो, ज्यावेळेस अंकांमध्ये फरक कितीचा असतो 3 चा. ऑप्शन जर पाहिलं तर पहिलं ऑप्शन होतं 54, याच्यात अंक 1 चा फरक होता, हे उत्तर येणार नाही. पुढचं ऑप्शन जर पाहिलं 27, याच्यामध्ये 5 चा फरक आहे, हे ऑप्शन येणार नाही. दोन ऑप्शन कटले होते ऑटोमॅटिक, राहिले होते 2. आणि 36 ला जर मी उलट केलं 63 ला, तर ती संख्या लहान बनते, म्हणजे हेही ऑप्शन कटलं, मग राहिलं होतं 1च. असं सुद्धा सोडवता येते, पण याच्यासाठी हे बेस माहीत पाहिजे अंकांचा. अंकांची जर आदला बदल केली तर फरक 27 चा कधी येतो, तर त्या अंकांमधला फरक 3 चा पाहिजे, त्यावेळेस 27 चा येत असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. सोपा प्रश्न आहे, काय म्हणते तर एक वर्गमुळात 225 आणि वर्गमुळात 144. खूप सोपा प्रश्न आहे. वर्गमुळात 225 छेद वर्गमुळात 144, वर्गमूळ काढून घ्या. वरचं वर्गमूळ आलं 15, खालचं वर्गमूळ आलं 12, परत भागा कशानं भाग जाते, तर 3 5 15 आणि 3 6 12, 5 6 4 भागा. ऑप्शन आहे का? नाहीये. मग भागा, 4 1 4 राहिला 1, भाग जात नाही, मग पॉईंट झाले 10 4 2 8 4 45, 1.25 असं त्याच काय ते आन्सर येऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन, खालील पैकी लहान अपूर्णांक कोणता, तर ते काय म्हणते 3/4, पुढे 7/9, पुढे 1 मिनिट मी एकदा गणितातले अंक व्यवस्थित करून घेतो. चला पुढे बघा, तर हे असा प्रश्न आहे, तिथे प्रिंट मिस्टेक झाली आहे, ती व्यवस्थित करून घेऊया. आता हे जर शोधायचं असेल तर बेस्ट उपाय, 2 0 वाढवा, 2 0 वाढवा, 2 0 वाढवा, 2 0 वाढवा, आणि भागा. इथे येतात 75, इथे येतात 77, भागा. 9 7 63 राहिले 7, 9 7 63 राहिले 7. इथे जर भागलं तर 4 7 28 राहिले 2, 4 5 24, 8 8 6 48 राहिले 2, 8 2 16, पुढे 11 6 66 राहिले 4, आणि 11 3 33 63. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, तर ज्याचं उत्तर लहान येईल तो सर्वात लहान आहे. इथे बघा, 63 हे सर्वात लहान आन्सर आलेलं आहे, तेच तुमचं आन्सर आहे. म्हणजे कोणतं? तर 7/11 हेच तुमचं आन्सर आहे. नेक्स्ट, किंमत काढा म्हणते, थोडासा तिथे वर्गाचा प्रॉब्लेम आहे, तो व्यवस्थित करून घेऊया. तर 1004 चा वर्ग, आता वर्ग करण्याची शॉर्ट ट्रिक्स मी सांगितलेली आहे. ठीक आहे, 4 चा वर्ग 16, 100 चा वर्ग 10,000 लिहून घेतला. ठीक आहे, आता पुढे इथे 0, आणि आता या सर्वांचा गुणाकार, 4 2 8 8 आणि 8 × 100 800 बेरीज करून घ्या. 6 इथे 0, इथे 0, इथे 8. ठीक आहे, 1 0 8
परत 001 हे आले तुमचं आन्सर 1008 016 ऑप्शन क्रमांक एक हा त्याचा काय आहे वर्ग आहे. चला पुढे 50 ग्राम च्या चहाची पुडी एक याप्रमाणे 10 किलोग्राम मध्ये किती चहाच्या पुड्या बनतील याच्यासाठी एकमान पद्धत पाहिजे. बर मग पुडी आणि त्याच्यातले ग्राम एका पुडीत ग्राम येतो 50 आपल्याला किती किलोग्रामच्या पुड्या बनवायच्या 10 किलोग्रामच्या पुड्या बनवायच्या. मग इथं 10 लिहून चालणार नाही कारण की ग्राम आहेत 10 काय आहेत केजी. एका किलोत ग्राम किती असतात 1000 10 किलोत किती 10000 ठीक आहे. बघा दुप्पट झालं 200 वाढले दुप्पट करा 200 200 येतात नसेल तुम्हाला ते जमत तर तिरपा गुणाकार करा. लक्षात घ्या इथे 10 लिहायचं नाही इथे ही माहिती ग्राम मध्ये म्हटल्यावर ही माहिती सुद्धा ग्राम मध्ये लिहायला लागते. इथं हे किलोत आलंय म्हणून त्याला मी कन्वर्ट करून ग्राम मध्ये लिहिलंय हे ग्राम मध्ये आहे ठीक आहे. मग 10000 × 1/50 हे 000 कटलं इथे आले 200 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे. चला पुढे पुढे 5. काय म्हणताय 5 × 1.6 + 2 × 1.4 / 1.3 पहिल्यांदा गुणाकार करून घ्या 16 × 5 = 80 एक घर सोडून पॉइंट 14 × 2 = 28 एक घर सोडून पॉइंट / 1/3 वजाबाकी करा. ही जर वजाबाकी केली तर ती येईल 5.2 कारण की 0 × 2 = 8 जात नाही तिथे राहिले 7 झाले 10 10 × 8 = 2 7 × 2 = 5 एक घर सोडून पॉइंट भागाकारात. आता घर सारखे आहेत म्हणून 52/13 म्हणजेच उत्तर किती येईल 4 असं उत्तर येईल तुमचं ऑप्शन क्रमांक 1 ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता मी अपूर्णांक लिहून घेतो 3/4 13/18 त्याच्यानंतर 7/8 आणि 13/16 ठीक आहे. 2 × 2 = 0 वाढवा आणि भागणं सुरू करा. इथे 4 × 7 = 28 2 × 4 = 24 इथे 9 इथे 650 म्हणजे भागायला सोपं जाते. 9 × 7 = 63 राहिले 2 × 9 = 27 / 73 येते. इथे 8 × 9 = 62 8 × 8 = 64 राहिले 6 × 8 = 56 इथे 8 × 650 येतात 8 × 8 = 64 राहिला 1 × 8 = 8 बघा बरं सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तर हा 73 वाला आहे म्हणजेच 73/18 हे तुमचं सॉरी 13/18 हे तुमचं काय आहे आन्सर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे. तर पुढचा प्रश्न काय म्हणतोय खूप मोठा प्रश्न आहे पण तोडून तोडून सोडवा जास्त अवघड नाहीये फक्त घन माहीत पाहिजे त्यांची बेरीज करायची आणि वजाबाकी करायची. 8 × 7 + 6 × 8 हे आहे 1 × 7 + 5 × 4 × 3 आणि भागाकारात काय आहे तर 4 / 49 सोडवणं सुरू करूया. 8 किती पहिल्या कंसात हा कंस सोडवणं सुरू झाला तर 512 7 × 3 = 43 6 × 2 = 16 −5 × 125 + 4 × 64 + 3 × 27 ओके भागाकारात याचं वर्गमूळ 2 + 7 बेरीज करा. 2 हा कंस सोडवते 2 × 3 = 5 11 11 = 1 7 × 7 = 2 6 × 7 पुढे 2 × 5 = 5 10 ही आली बेरीज एवढी वजा याची बेरीज करून घ्या 7 × 11 = 6 × 1 3 × 9 = 11 1 × 1 = 2 216 वजा करा ठीक आहे. आपण हे सोडवलं नसतं 216 × 216 कटतही होते. आता बघा खाली राहिलेत 9 वजाबाकी करून घ्या इथे राहिले 6 इथे झाले 11 का 11 केले तर 1 × 6 जात नाही मग 11 × 6 = 5 6 × 1 = 5 10 × 2 = 8 9 × 9 = 81 राहिले किती 4 × 9 = 45 म्हणजे 95 ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं काय ते आन्सर येते ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपण हा भाग पाहतोय. आता एकच भाग राहिलाय आणि तुमचं मूलभूत क्रिया हे चॅप्टर समाप्त होऊन जाते. जेवढेही प्रश्न याच्यावर आले होते एकदा व्यवस्थित तुम्हाला गणित दिसण्यासाठी व्यवस्थित त्याला हाईड करतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल काय गणितात लिहिलेलं आहे ते. ठीक आहे, चला पुढे घेऊया. पुढच्या भागात सर्वच्या सर्व आपण काय करूया, राहिलेले गणित पाहून घेऊया. तिथे थोडस रायटिंग खाली आलं होतं तर मी तुम्हाला एकदा व्यवस्थित सांगून देतो. काहीच नाही, मी यांचे घन घेतले, बेरीज केली, वजाबाकी केली आणि 9 ने भागितलं असं त्याचं उत्तर आलेलं आहे. आता पुढे फक्त एकच भाग राहिलाय आणि तुमचा मूलभूत क्रिया हा जवळपास 18 भागांमध्ये मी व्यवस्थितपणे संपवण्यात आलेला आहे. पुढचा एक भाग पाहूया आणि मूलभूत क्रिया या चॅप्टरला रामराम ठोकूया. म्हणजेच आपण 346 प्रश्न घेतलेत, टोटल 346 फक्त मूलभूत क्रियांवर, ज्याचा पार्ट पोलीस भरतीमध्ये खूप सारा आलेला आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या भागात.